उषा, ए उषा, आले आले, काय हो? अगं जोगाना द्यायला चिठ्ठी दिली होती, त्याचं काय आलं? कुणाला पाठवला होता मी? त्यांनी दिली? काय माहित नाही. कुणाल? काय बाबा, जोग काय म्हणाले? कोण जोग? अरे तुला चिठ्ठी दिली होती ना द्यायला. कसली चिठ्ठी? उषा, तुला सध्या एक काम देखील करून घेता येत नाही का? वेंधळी कुठली? अरे सकाळी बाहेर जात होतास तेव्हा एक चिठ्ठी दिली होती ना मी जोगांकडे द्यायला. ती मी आज सकाळी पॅन्ट मध्येच राहिली म्हणजे. अरे सांगितलेली कामं वेळेवर करावी. जा आता देऊन ये बघू. बाबा उद्या दिली तर नाही चालणार, आता तुमच्या तांगड्या तुटल्या आहेत. अरे गोपाळ काय बोलतोय? तुम्ही जरा गप्प बसल तर बरं होईल. दिवसभर बँकेत खरडे कशी केल्यानंतर शांत राहणं माझ्या बापाच्या जमणार नाही. आणि हे कुलदीपक लाड न करताच फुकट गेलेले आहेत. अरे बघत काय बसलाय? जा जाऊन चिठ्ठी देऊन ये सायकलवर जाऊन. सायकल पंक्चर आहे. वा छान, हा पंक्चर सोहळा कधी संपन्न झाला? झाले 4 दिवस. 4 दिवसात एकदाही सायकल लागली नाही? नाही लागली. आईला बोलला होतास? हो. काय ग बोलला होता? अगं तूच त्याला नाही. मग तुला घर करताना 100 रुपये दिले होते ना, त्यातनं पंक्चर काढता येत नव्हतं? अहो गॅस येण्याची शक्यता होती म्हणून 50 रुपये दिले होते मी त्याला, पण अजून हिशोब काही दिलेला नाहीये त्यांनी मला. अहो मर्षी, अजून हिशोब का नाही दिला? ते मी अरविंदला उधार दिले. उधार? कर्णच तुम्ही या सुदामाच्या पोटी जन्म घेतलेले. तो देणार आहे परत. अहो उपकारच करणार आहे तो. मी जाऊन येतो. थांब, ही काय वेळ आहे बाहेर जायची? मी तर वाट बघतो. मी जाऊन येतो ना. बाहेर जाशील तर ना. अरे जाऊन येऊ दे त्याला. तो काय बसा, तुम्ही याचा पुळका घेऊ नका. वा येत कांटी येत ती. या आई सांग ना बाबांना. तुला सांगितलं ना एकदा बोलायचं ना म्हणून. बुसकाट पोळी चल. अरे गोपाळ पण मी काय म्हणत होते तू? जाऊ दे हो, तुम्ही काही सांगू नका. हे चिडले ना की असंच काहीतरी बोलत असतात. बरोबर आहे, भानत नसतं आम्हाला, आम्ही बिंडोक ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बस मी तुला चहा घेऊन येते. नाही नको मला, मी नाही घेत इतक्यात. म्हणजे मला आधी औषधं घ्यावी लागतात. आजीला सगळं माहिती होतं. मग पेपर बघ, औषध घे, तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करते. आज मी करणार आहे स्वयंपाक. तू का? मी करेन असा विश्वास नाही. नाही ग बाई, माझा तुझ्यावर आता पूर्ण विश्वास आहे. आणि खरं सांगू का आकांक्षा, लहानपणापासून मी तुला बघितले. तू एकदा मनात आणलंस ना की जिद्दीने ती गोष्ट पूर्ण करतेस. फक्त तुझी दिशा चुकते, ठोकताळे चुकतात. पण आता मात्र माझा विश्वास आहे की तू तुझ्या गोष्टीत नक्कीच यशस्वी होशील. होई नाही, पण मला तुझ्या स्पेशल ट्युशनची गरज आहे. माझ्या? अगं खरं तर मीच तुझ्याकडून नव्याने काहीतरी शिकणार आहे. म्हणजे बघ आकांक्षा, मी तुझी आई आहे, मी एक प्रिन्सिपल आहे हे तू विसरून जा. आणि मी तुझी मैत्रीण असं समज. आणि माझ्याशी अगदी मोकळेपणाने बोल. काय बोलू मी आई तुझ्याशी? म्हणजे अगं आई, तुझ्या पिढीत आणि माझ्या पिढीत खूप अंतर आहे, मोठी जनरेशन गॅप आहे. आई तू प्रिन्सिपल आहेस कॉलेजची, पण तुला बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत. आकांक्षा आई हो, शिक्षणाबद्दल तुला बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत, तू प्रिन्सिपल असून सुद्धा. आता बघ ना, मी कॉपी केली. आई सॉरी, मला माहिती आहे मी विषय काढायला नको, पण ऐक ना, मी कॉपी केली आणि पकडले गेले. माहिती आहे मी चुकले, पण पकडले गेले मी. पण आई माझ्याबरोबर बरीच मुलं कॉपी करतात आणि ती सुटतात, सहज सुटतात. का? कारण त्यांच्याकडे पैसा असतो. अशी कित्येक मुलं पैशाच्या जोरावर सुटतात, आणि माझ्याच कॉलेजमध्ये नाही तर सगळीकडे, कदाचित तुझ्या कॉलेजमध्ये सुद्धा. हो आई, आणि हे सगळं का होतं तर कॉम्पिटिशन. बघ ना, आता प्रत्येक कॉलेजमध्ये 90%, 95% हीच ॲडमिशनची लास्ट बॉर्डर लाईन असते. पण मग 70%वाल्यांनी काय करायचं? त्यांनी शिकू नये, त्यांना इच्छा नसते, होप्स नसतात. आई या कॉम्पिटिशनमध्ये तरुणांनी काय करायचं, कसं सांभाळायचं स्वतःला? इतकं सगळं तू माझ्याशी मोकळेपणाने कधीच बोलली नव्हतीस.
का ग? किती विचार करतेस शिक्षण पद्धतीवर? आकांक्षा, तुझ्या मनात जे काही विचार आहेत ना ते सगळे तू एका पेपरवर लिहून काढ आणि तुझ्या प्रश्नांची उत्तर देण्याची मी मना माझ्या परीने मी प्रयत्न करेन. आई, आई मला ना सगळं काही विसरून पुन्हा शिकायचं आहे. मला परीक्षा द्यायची आहे. माझा अभ्यास घेशील ना ग? ए वेडी कुठली, हा काय प्रश्न झाला? मी कधी नाही म्हटलंय का? मी औषध घेऊन येते. ऑरेंज ज्यूस बाबा. तुम्ही आता धंद्यातलं लक्ष थोडं कमी करा. काय अहो, काहीतरी गाण्याच्या कार्यक्रमाला, नाटक सिनेमाला वगैरे जात जा, थोडं फ्रेश वाटेल तुम्हाला आणि धंद्यातही उत्साह येईल. निशांत, तुझा हा जो काही उपदेश आहे ना, उपदेश नाही बाबा, मी फक्त सुचवलं तुम्हाला, तुमची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून. मी खरोखर मनापासून दाद देतो तुझ्या या सूचनेला. थँक्यू. पण प्रॉब्लेम कुठे आहे मध्ये? मी इतकी वर्ष कधी नाटक सिनेमा गाणं यासाठी वेळ काढलाच नाही रे. म्हणजे घरातल्या कार्यक्रमांना सुद्धा किंवा घरातल्या कार्यात सुद्धा मी कधी सहभागी नाही झालो. आता जग काय म्हणेल म्हणून मी अटेंड करायचो, तो भाग वेगळा. पण उद्यापासून ही तुझी सूचना मी मनावर घेतली. नक्की या, उद्यापासून मी चांगली पुस्तकं वाचणार. नाटक सिनेमा गाणी. चला, तुमच्या आडी चांगली पुस्तकं आणायची जबाबदारी माझी आहे ना. गुड. ए पण मी हे का करू शकणार आहे तुला माहितीये का? ओळख. ओळखूच शकणार नाही. अरे तू ऑफिसला जायला लागलास म्हणून. पण बाबा बोल, आता मी MSc करणार आहे. MSc? हो, त्यात एवढं आश्चर्य वाटणार का काय? मला शिकायची आवड आणि मी शिकणारच. अरे पण बाबा, एकीकडे मी धंदाही सांभाळणार. खरंच तो कसा काय? हा, तो माझ्या पद्धतीने. आपण बाबा, त्यात नेहमी फायदाच होईल असं नाही. ज्यात फायदा नाही तो धंदा नाही. त्याला पूर्वी धंदा म्हणत नसत असं म्हणा, आता नाही. ए निशांत, ए MSc करायलाच पाहिजे का रे आज? MSc करणार बाबा, पण धंद्याकडे दुर्लक्ष न करता. नक्की. Cheers. Cheers for your MSc. Thank you. चिंगू, एवढी मलूल काय आहेस तू? मला भूक लागली आहे. ते खेळण्यातलं माकड असत ना, त्याची किल्ली संपली की ते पण थांबत. एवढं बोलायला कुठे शिकलीस ग? मला दोन ताई आहेत ना, त्यांचं ऐकून ऐकून मी शिकली. बर, भूक लागली आहे ना? काय पाहिजे खायला? उपमा, उकड, शिरा, पोहे. अरे बाप रे, तू एवढं खाणार? नाही ग, तुला जे लवकरात लवकर करता येईल ना ते कर. लवकरात लवकर तू एक काम करशील, मला मदत करशील, म्हणजे मी पटकन उपमा तयार करते. मी तुला खायला मदत करेन. बरं ठीक आहे, नको करूस मला मदत, कारण तू किचन मध्ये आलीस ना मला एक्स्ट्रा काम होईल. तू बस इकडेच, मी पटकन आणते. हा कसा झालाय? मस्त झालाय. थँक्यू. थँक्यू का म्हणतेस? तू तर उपमा केलास ना. तू माझं कौतुक केलंस ना म्हणून. लय प्रश्न विचारू? हसलीस का? मला माहिती आहे तू काय विचारणार. काय? तू विचारणार की उपमा
हे एखाद्या दागिन्याचं नाव हवं, खाद्य पदार्थाचं कशाला ना? तू मला हा प्रश्न विचारायचाच नव्हता. मग कुठचा विचारायचा होता? उपमा करायला कोणाकडून शिकलीस ग? चिकी मी तुला भरू. चालेल. जशी चिंगीनी मला आज मदत केली तशी मी तिला उद्या करणार. चालेल मग. चालेल. कुणाल केदार, चला जेवायला वाढू का? आजी तुम्ही घ्या ना जेवण. अरे आजीला अहो काय म्हणतोस? आजी, मामी, आत्या, काकू ए म्हणायचं. ए मामी, ए आजी. आजी गोपाळराव कधी येतो म्हणाले? 10 वाजेपर्यंत येतो म्हणाले. असं काय? मग मी जाऊन येतोय एक अर्ध्या तासात. अरे आता कुठे आजी? पण आजोबा पण असेच भडकू होते का ग बाबांसारखे? नाही नाही, पण ते खूप करारी होते. इंग्रजांनी आपल्या देशातून निघून जावं आणि आपला देश स्वतंत्र व्हावा हा एकच ध्यास घेतला होता त्याने. आता झाला ना देश स्वतंत्र, आता त्याचे पोवाडे कशाला गाता? तुम्ही जेवून घ्या. आणि तू नाही जेवणार? तुम्ही दोघं. मी आता छायागीत बघणार आहे आणि ते बघता बघता जेवणार आहे. तुमची काही हरकत? बाबा असले की कधी बघायलाच मिळत नाही. अरे असं बोलू नये, तुमच्या भल्यासाठीच ना सगळं करतात ते. आपली मुलं मोठी व्हावी हा एकच ध्यास असतो आपल्या आई वडिलांना. तुझे आजोबा देशासाठी झटले, मुलाबाळांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, पण मी होते ना पाठीशी खंबीर. पण शेवटी ते इंग्रजांच्या ताब्यात सापडले, त्यांच्या गोळीला बळी पडले. अरे अशा क्रांतिकारक माणसाचे नातू आहात तुम्ही. आजी तू जेवून घे. आणि तू? मी छायागीत बघतो. चल रे. काळ बदलला का? काळ बदललाय. कुठे इंग्रजांशी लढून
देशासाठी छातीवर गोळ्या झेलणाऱ्यांचे आजोबा आणि कुठेही पोर सिनेमातली 65 गाणी छातीवर हात ठेवून बघणारे खरंच काळ बदल. ए वीरू, ती नवनीत ऍड एजन्सी आहे ना, त्यांचा मला काल फोन आला होता. कुठली तरी मोठी कंपनी आहे म्हणे आणि ते साबण लॉन्च करणार आहेत. त्यांना माझे फोटो खूप आवडलेत, मला भेटायला पण बोलवलंय. ए सांग ना, मी काय टर्म्स अँड कंडिशन सांगू. वीरू वीरू, काय झालं, लक्ष कुठे आहे तुझं? कुठेच नाही. म्हणजे कुठेच लक्ष लागत नाहीये, गोंधळ झालाय नुसता. पण काय झालं? अरे तुझं लग्न झालंय, तुझ्याकडे एक चांगली बायको आहे, पैसे आहेत, अजून काय पाहिजे? कोणाला सांगितलं तर खोटं वाटेल, पण आत्ता मी ज्या परिस्थितीत अडकलोय ना, त्याला म्हणतात गोची. पण काय झालं? अरे प्लीज, मला कळेल असं बोलशील का, साध्या सोप्या भाषेत? हे बघ अनुष्का, जगाच्या दृष्टीनं आज मी सर्वात सुखी माणूस असायला हवा, ओके? माझं लग्न झालंय, त्यानिमित्ताने बापाचा डबोला मला मिळाला आहे, त्या पैशातून माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी महत्वाकांक्षा एक फिल्म मी बनवू शकतो. तिथेच कोची, सगळं रेडी आहे, पण त्या फिल्मसाठी लागणारा सब्जेक्ट कोणीतरी पळवून नेलाय. जाऊ दे ना, पळवला तर पळवला, आपल्याकडे आयडियाज कमी आहेत का? कमी आहेत, शेफाली प्रकरणा इतक्या हिट आयडियाची कमी आहे. हे बघ, तुला वाटत असेल मी तेच बोलतोय, पण हे शेफाली प्रकरण माझ्या डोक्यातून जातच नाहीये ग. ठीक आहे, तुला जर ह्याच्यावर फिल्म करायचीच असेल ना, तर तू कर ना. अरे सब्जेक्टचं काय, आपल्याकडे ना एकाच सब्जेक्टवर कितीतरी वर्ष वेगवेगळे डिरेक्टर्स काही ना काहीतरी करत असतात, त्याच फिल्म्स असतात, त्यात तू अजून एक कर, इट्स ओके. मला मान्य आहे ग तुला काय म्हणायचं आहे ते, पण माझा प्रतिस्पर्धी विजय सुरतकर आहे हे मला विसरून चालणार नाही. त्याच्या गाठीला 3 अवॉर्ड्स आहेत आणि वीरेंद्र शिरोडकरचा यशाचा फॉर्म्युला अजून तयार व्हायचा. इथेच तर सगळी गोची आहे.